शिवसंग्राम संघटनेचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे। हा अपघात रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाताण बोगद्याजवळ झाला। या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी हे MGM रुग्णालयात दाखल झाले। त्यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आणि शिवसंग्राम पक्षप्रमुख विनायक मेटे यांच्या इंडीवर गाडी क्रमांक MH01DP6364 चा रविवारी सकाळी अपघात झाला असून या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे। अपघातानंतर विनायक मेटे, त्यांचे बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर एकनाथ कारभारी कदम यांना पनवेल येथील MGM रुग्णालयात दाखल केले। दरम्यान विनायक मेटे यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। गाडीमध्ये मेटे यांच्यासह गाडीचा चालक आणि बॉडीगार्ड होते। चालक सुखरूप असून बॉडीगार्ड असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरू आहेत। विनायक मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत असताना पनवेल ते खालापूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला। पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे। अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही, त्यानंतर MGM रुग्णालयात दाखल केलं होतं। मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती। त्यांच्या या अपघाताची माहिती समजल्यानंतर अनेकांनी MGM रुग्णालयाला भेट देत शोक व्यक्त केला। तसेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनीही शोक व्यक्त केला। दुर्दैवी आणि दुःखद बातमी सकाळी मला कळलीच, खरं म्हणजे माझाही विश्वास बसला नाही। शिवसंग्रामचे नेते माजी आमदार विनायकराव मेटे यांचं अपघाती दुःखद निधन झालं। खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करणारा नेता, अनेक आंदोलनं त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, आरक्षण मिळवण्यासाठी केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे देखील ते अध्यक्ष होते। सातत्याने त्यांची तळमळ जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा जाणवली। मला गेल्याच आठवड्यामध्ये किंबहुना 3-4 दिवसापूर्वी देखील भेटले होते आणि त्यांचा एकच ध्यास होता की आता तुम्ही दोघंही आहात, देवेंद्रजी आणि तुम्ही, आता मराठा समाजाला न्याय मिळेल, एक विश्वास होता त्यांच्या मनात। आणि आज देखील ती अतिशय महत्त्वाची बैठक देखील आम्ही लावली होती, परंतु दुर्दैवाने त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। आम्ही शासन त्यांच्या परिवाराच्या सोबत आहे, आम्ही बहिणींनाही भेटलो, त्यांच्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ते दुःख सहन करण्याची, पचवण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना दिली। आणि विनायकराव मेटे हे आजच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बैठकीला येत असताना त्यांचं अपघाती निधन झालेलं आहे। खरं म्हणजे त्यांची जी भावना होती, मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी जी तळमळ होती, शासन नक्कीच त्यांच्या विचारांबरोबर त्यांच्या भावनेसोबत आहे। खरं म्हणजे आजचा दिवस अतिशय दुःखद अशा प्रकारच्या या घटनेने सुरू झाला। अगदी सकाळी 6:30 मला मेसेज आला की ॲक्सिडेंट झाला आहे, पण त्यावेळी त्याची गंभीरता ही पूर्णपणे काही लक्षात आलेली नव्हती, म्हणून मी माहिती घेत होतो। नंतर CM साहेबांशी देखील चर्चा झाली आणि इथे आल्यानंतर साधारण हेड इंजुरीमुळे त्यांचा मृत्यू झाला असं एक प्राथमिक कारण सांगितलं होतं, पण आता CM साहेबांनी या संपूर्ण प्रकरणाची नीट चौकशी व्हावी अशा प्रकारचे निर्देश देखील दिले आहेत। खरं तर मेटे साहेब हे एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं। अतिशय गरिबीतनं वर येऊन स्वतःच्या भरोशावर उभं राहिलेलं हे नेतृत्व होतं आणि अगदी सुरुवातीपासून मराठा आरक्षणाचा लढा हा ज्या प्रकारे मेटे साहेबांनी त्या ठिकाणी लढला आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा केला, अगदी कोर्टामध्ये केस लढण्यापासून तर आंदोलन करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, त्यांचा प्रचंड अभ्यास हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात, या विषयाच्या संदर्भात होता। आणि माझ्याकरता तर
अतिशय जवळचे ते सहकारी होते. गेले 8-10 वर्ष तर आम्ही खूपच जवळून काम केलं. अगदी काल रात्री 2:15 त्यांचा मला मेसेज आहे की मी CM साहेबांनी मराठा समाजाची बैठक बोलवली आहे, त्याला येतो आहे. मी फोन लावला तेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये होता, तर मी सकाळी तुमच्याशी त्या ठिकाणी बोलतो असा मेसेज आज सकाळी तुम्ही वाचला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचा एक अतिशय तळमळीचा नेता, आज त्यांचं जे काही दुःखद निधन झालं आहे, अतिशय अपरिमित अशा प्रकारची आणि कधी न भरून निघणारी अशा प्रकारची क्षती आहे. आता CM साहेब आम्ही त्यांच्या परिवाराशी भेटलो आहे, बहिणींनाही भेटलो आहे, त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळे उभे आहोत. आणि शिवसंग्राम परिवार जो आहे, हा परिवार देखील आज खऱ्या अर्थानं खूप मोठ्या त्यांच्यावरही हा धक्का आहे. या परिवाराच्या पाठीशी आम्ही सर्व लोक आहोत. आता पुढच्या काय ज्या काही व्यवस्था आहेत त्यांच्या कुटुंबाची चर्चा करून CM साहेब त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था लावून देतील. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे या ठिकाणी उभं राहू. सन्माननीय मेटे साहेब यांचं आज या ठिकाणी अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. सर्व मराठा समाजासाठीच हा एका अर्थानं धक्का आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी तळमळीनं समाजाचं काम केलेलं आहे, समाजाचा प्रत्येक मुद्दा उचलून धरला, मग ते मराठा समाजाचं आरक्षण असू द्या, मुंबईमधलं शिवस्मारक असू द्या, या सगळ्यासाठी ते सातत्यानं आग्रही राहिले, महाराष्ट्रभर फिरत राहिले. निश्चितच आज समाजाची बैठक जी मुख्यमंत्री मोदींनी लावली होती, त्या बैठकीला येताना ते पहाटे प्रवास करून आले आणि या अपघातामध्ये आता त्यांचा मृत्यू झालेला आहे. एका अर्थानं हे समाजासाठी नाही, सर्वांसाठीच क्षती आहे. निश्चितपणानं पनवेलवासियांच्या वतीनं, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं, वेगवेगळ्या आंदोलनात त्यांच्याबरोबर ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पित. एक मराठा समाजाचा लढवय्या नेता ज्यांनी मुंबईत शिवस्मारक व्हावं, समुद्रात व्हावं याच्याकरता लढा दिला आणि आज मराठा आरक्षणाच्या बैठकीला बीडहून मुंबईला यायला निघाले असताना त्यांचा अपघात होणं आणि त्यातून त्यांचं निधन होणं, हे मराठा समाजाची फार मोठी हानी झालेली आहे हे मी या ठिकाणी सांगेन. आणि त्यांना त्या लढ्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं. मराठा समाजाच्या आरक्षणाकरता लढत असताना त्यांना हे मरण आलं आहे. त्यामुळे त्यांना आमच्या सर्व पक्षातर्फे, माझ्या मतदारसंघातील लोकांतर्फे आणि सर्वांतर्फेच मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.